नमस्कार, चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आदित्य संवाद जनयात्रा ही शरद पवार यांच्याच आयडियाची कल्पना आहे. भाजपबरोबर निवडणूक लढून 100 अधिक जागा मिळाल्यास सत्तेसाठी फरफटत जाण्यापेक्षा आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेची सत्ता येऊन आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देखील होऊ शकतात अशी भन्नाट कल्पना शरद पवार यांनी मातोश्रीवर रुजवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. नीरा देवगर धरणाने बारामतीकडे जाणारे पाणी माड्याकडे वळवण्याच्या भाजपाच्या निर्णयाने अस्वस्थ झालेल्या पवारांनी हा नवा राजकीय डाव आखला आहे अशी चर्चा आहे. शिवसेनेच्या मदतीनेच राज्यात भाजपाचा चौफेर उधळलेला वारू अडवण्याचे राजकीय प्रयत्न शरद पवार यांच्याकडून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये होऊ लागलेल्या मेगाभरतीमुळे शरद पवार अस्वस्थ आहेत. शिवसेनेलाही मोठी चिंता भेडसावू लागली आहे. भाजपाची महाजनादेश यात्रा पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रित असून ही स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने सुरू असलेली चाचपणी मानली जाऊ लागली आहे. या तयारीचा अंदाज आल्यानंतर शिवसेनेने देखील हालचाल सुरू केली आहे. आदित्य संवाद यात्रा हे त्या अनुषंगाने उचललेले पहिले पाऊल आहे. या यात्रेतून आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याची चर्चा जोरात सुरू आहे. आता येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 100 जास्त जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. मित्रांनो, अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.